तातडीने बदली केली पाहिजे. तिथे येणारे विद्यार्थी महाराष्ट्रभरात न येतात, तिथे येणारे कार्यकर्ते हे महाराष्ट्रात न येतात. आणि त्यांना जर एवढी भीती वाटत असेल तर आम्ही त्यांना असंही सुचवलं की तुम्ही चिरखत घालून कार्यालयात येत जा, एक रंगाळ तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या बाहेर ठेवा, म्हणजे मग तुमच्या जीवाला भीती असणार नाही. कारण जर महासंचालकांना पोलिसांच्या बंदोबस्तात राहावं लागत असेल तर मग एकतर येणारे कार्यकर्ते दहशतवादी असतील किंवा मग त्यांच्यावरती अशा काही कलमा असतील, गुन्हे दाखल असतील की जे पाहता महासंचालक आणि तिथल्या कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका आहे. एकूणच तिथचं वातावरण पाहता आम्ही आता असं लक्षात आलेलं आहे की बार्टीच्या नावावर 21,000 कोटी रुपये दरवर्षीचं त्यांचं बजेटरी अलोकेशन असतं. आणि या बजेटरी अलोकेशन मध्ये तिथे इंदिरा अस्वार नावाच्या निबंधक आहे. या इंदिरा अस्वार नावाच्या निबंधक महिलेच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आणि दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्र आहे की यांना तातडीने तिथून काढा. त्यांच्या विरोधातल्या अनेक अनियमितांच्या संदर्भातल्या चौकशा सुरू आहेत, त्यांची विभागीय चौकशी लागलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांचं पत्र सुद्धा त्यांना प्राप्त झालंय की यांना तातडीने हटवा, परंतु त्या अधिकाऱ्याला विभागीय चौकशी सुरू असताना त्या पदावरून काढलेलं नाही. त्यांची अस्थापना ही मूळ स्थापना नाही, त्या प्रतिनियुक्तीवर आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधातले अनेक पुरावे हे समोर आल्यामुळे त्यांच्या विभागीय चौकशीचा आदेश जो आहे तो झालेला आहे, आणि तरी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्याची बदली झालेली नाही. मग महाराष्ट्रात असं काय आहे की जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे प्रमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांची सगळ्यांची रेकॉर्डवरची पत्र असताना बार्टी मधून एका महिला अधिकाऱ्याला काढलं जात नाही. दुसरं, ब्रिक्स नावाची जी कंपनी आहे तिथला 70-80% स्टाफ जो आहे तो स्टाफ या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. आणि ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनी हसन मुश्रीफ यांचे जावायची आहे. मागे त्यांच्यावर छापे पडले होते, त्यांना ब्लॅकलिस्टेड केल्या गेलेलं आहे. त्यांचा करारनामा जो होता मनुष्यबळ पुरवण्याचा तो संपलेला आहे, आणि तरी सुद्धा त्यांचं काम सुरू आहे, अधिकारी कर्मचारी काढलेले नाही. बार्टी हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून आता जे काही पाहिलं जाते आणि त्याचा योजनांचा लाभ घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो केला जातोय त्याचे खरे गुन्हेगार हे मंत्रालयात बसलेले आहेत याची जाणीव वंचित बहुजन युवक आघाडीला झालेली आहे. म्हणून कार्यकर्त्यांना आम्ही आता असे आदेश दिले की आता बार्टीची झडती घ्यायची आहे. आणि ते जे काही बार्टीच्या नावावर योजनांच्या नावाखाली मलिदा खाण्याचा जो प्रकार सुरू आहे तो थांबला पाहिजे. ज्या उद्देशाने बार्टीची स्थापना झालेली आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे, या अनुषंगाने त्यांनी काम करावं. आणि ते करणार नसतील तर वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना ठोकून वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत हे सांगण्यासाठी याची पत्रकार परिषद आहे. या सगळ्यांच्या मागे अजित पवार नावाचे अर्थमंत्री आहेत, ज्यांनी अनुसूचित जातीचा निधी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी वळवून घोटाळा केला होता. त्यांची सीबीआय चौकशी लागली होती आणि मग ती सीबीआय चौकशी थांबवण्यासाठी 1.5 दिवसासाठी ते उपमुख्यमंत्री झाले होते भाजप बरोबर. त्या सगळ्या केसेस परत घेऊन ते परत राष्ट्रवादीत आले होते. आणि अशाच पद्धतीची माणसं समाज कल्याण खात्याच्या वेगवेगळ्या विभागात आहेत. आजही समाज कल्याण खात्याला मंत्री दर्जाचा कोणीही नाही, हे खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटलांना तात्पुरत्या स्वरूपात अधिवेशनाच्या काळात ते खातं पाहायची जबाबदारी दिली होती आणि त्यामुळे याचे तार मंत्रालयात आहे. जेवणाचा किंवा जे खर्च केले जातात ते खर्च किंवा त्या योजना ह्यासाठी आणल्या जातात की ज्या गोष्टी कुठेही प्रूव्ह केल्या जाणार नाही. झालेला खर्च जो आहे एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं तरी तो सिद्ध करता येऊ शकत नाही. कारण 50,00,000 लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली
असं सांगून जर 60 लाख रुपये खर्च केले जात असतील तर ते सिद्ध करण्यासाठी जी काही यंत्रणा नाही, भीमा कोरेगावला अभिवादन करायला मोठ्या संख्येने अनुयायी येतात आणि त्यामुळे किती लोकांनी जेवण घेतलं हे काही सीसीटीव्ही फोन काउंट नाही. रद्द करण्यात आम्ही रद्द करायला भाग पाडलं काल पत्र काढून. याच्या मागच्या वर्षी सुद्धा केलं होतं आणि भ्रष्टाचाराचे आरोप होते, निकृष्ट दर्जाचं जेवण होतं असे आरोप होते आणि म्हणून मग या वर्षी सुरुवातीच्या काळापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो. आमच्या पाठपुराव्यानंतर पहिलं पत्र निघालं की कंत्राट रद्द केला, मग 3 दिवसांनी पुन्हा महासंचालकांनी पत्र काढलं आणि मुदत वाढ दिली टेंडरला आणि काल आम्ही जेव्हा पुन्हा त्यांच्यावरती कार्यकर्ते घेऊन चढलो तेव्हा त्यांनी ते पत्र रद्द केल्याचं, तो ठेका रद्द केल्याचं काल पुन्हा पत्र काढलं. डोक्यात घाव आहे आणि पायाला पट्टी बांधून काही होणार नाहीये. महासंचालक हे आता 2 महिन्यापूर्वी आले. बार्टीच्या व्यवस्थापनामध्ये असलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कायमस्वरूपी नाहीये, ही मूळ अडचण आहे. कंत्राटी पद्धतीने असलेल्या अधिकाऱ्यांवरती काहीही अंकुश नसतो, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावरती अंकुश नसतो आणि त्याची काही चौकशी किंवा रिकव्हरी तुम्हाला करता येत नाही. त्याचा कंत्राट संपून त्याला तुम्ही बाहेर पाठवू शकता, याच्या पलीकडे काही होत नाही. पण तो शासकीय सेवेमध्ये असलेला कायमस्वरूपी अधिकारी असेल तर त्याचे सेवानिवृत्तीचे लाभ तुम्हाला थांबवता येतात, त्याला तुम्ही डिसकंटिन्यू करू शकता, त्याची विभागीय चौकशी होऊ शकते, त्यावरती गुन्हे दाखल होतात, त्या सगळ्या प्रक्रिया करता येतात. परंतु कंत्राटी अधिकारी असल्यामुळे प्रामुख्याने भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात तिथे वाव मिळतो आहे. याच बार्टीच्या नंतर सारथी आणि महाज्योती नावाच्या 2 संस्था स्थापित झालेल्या आहेत, ज्याचे उद्देश हे बार्टीच्या आजवरच्या उद्देशांना घेऊन ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील जे समूह आहेत त्यांच्या विकासासाठी ते आहेत. बार्टीच्या धर्तीवर उभ्या झालेल्या 2 संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. तिथल्या अडचणी ज्या आहेत ते लिमिटेड असतात आणि कुठेच विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने 103 दिवस उपोषण करण्याची गरज पडत नाही. सारथीमध्येच जे काही आता नव्याने निकष आले तेच बार्टीचे आहेत, तेच महाज्योतीचे आहे आणि असं असताना नुसतं बार्टी पुढे गेली अनेक दिवस सातत्याने उपोषण होतात, त्याची दखल सुद्धा ही अधिकारी घेत नाही. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की काल आम्ही बसून 4 तासात जे प्रश्न सोडवले ते 103 दिवस प्रलंबित होते आणि त्यांच्याच नियमाने प्रश्न सुटलेत. आम्ही काही नव्याने त्यांना नियम सांगितला नाही तर त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये असलेले नियम त्यांनी ज्या पद्धतीने अंमलबजावणी करायला पाहिजे होती ती केली जात नाही आणि म्हणून आम्ही त्यांना नियम समजावून त्याचे लेखी आदेश काढून हे प्रश्न सोडवले. त्यांची विजिलन्स समिती आहे बार्टीची. त्या विजिलन्स समितीचा अनुभव असा आहे की या ब्रिक्सला जेव्हा 350 कोटी रुपयाचं कंत्राट दिलं होतं त्या कंत्राटाचं टेंडर निघालेलं नाही. उद्योग ऊर्जा विभागाने प्लेन पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं की यांना समाज कल्याण खात्यात मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचा अनुभव आहे म्हणून यांना सदर कामे देण्यात यावी आणि त्या बेसवर गेली 6 वर्ष 350 कोटी रुपये दरवर्षी या संस्थेला ही कामं दिली जात आहेत. त्याचा कुठलाही टेंडर निघालेला नाही, मनुष्यबळ पुरवण्याचा करारनामा नाही.